राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामसेवकाने घराच्या जागेची दप्तरी नोंद लावण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी ग्रामसेवकासह पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे स्टेशन येथील एकाच्या फिर्यादीवरून ग्रामसेवक अभय भाऊराव सोनवणे आणि ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी नवनाथ दासाळ यांच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आणि कलम पाचशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार एकवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमन एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात अ बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदारांना फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की पहिली पत्नी हिच्या नावावर तांदूळवाडी शिवारामध्ये गट नंबर एकोणचाळीसपैकी दोन आर घर जागा दुसरी पत्नी हिच्या नावे नोटरी करून दिली होती या जागेची ग्रामपंचायतमध्ये दप्तरी नोंद ग्रामसेवक सोनवणे यांच्याकडून करून घेण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचारी धसाळ यांनी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली करू होती त्यामुळे सदर आणि पाणीपुरवठा कर्मचारी या दोघांवर लाच मागितल्याचा गुन्हा राहुरी पोलिसांमध्ये दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस लासलुचपूर प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे हे करत आहेत न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे एसनाईन मीडिया राहुरी